ओके, तुम्ही कधी असं ऐकलं का की गायीने चावलं आणि मुला पोटात 14 इंजेक्शन घ्यावी लागली? असं कधी होत नाही. कोण चावतो? तर कुत्रा चावतो. कुत्रा चावल्यानंतर माणसाला 14 इंजेक्शन आमच्या काळात ते पोटात वगैरे घ्यावी लागायची. आता ते वेगळ्या ठिकाणी देतात म्हणे मला काही फारसं तिथील माहीत नाही, 14 देतात कमी देतात. पण कुत्रा चावल्यानंतर तुम्हाला इंजेक्शन घ्यावी लागते आणि नाही घेतली आणि कुत्र्याला जर रेबीचा आजार झालेला असेल तर कुत्र्याचाही मृत्यू अटळ आहे आणि ज्याला तो चावला त्या व्यक्तीचा पण मृत्यू अटळ आहे. लोक म्हणतात की कुत्रा स्वामी भक्त असतो. आता मी एक प्रयोग केला. कुत्र्याला मालकाने त्या कुत्र्याचं जेवण जे काही आहे ते नोकराकडून द्यायला लागले आणि त्याच कुत्र्याला एका चोरांकडनं रोज एक बिस्किट द्यायला लावलं आणि शेवटी एक महिन्यानंतर तो चोर येऊन सुंदर करून चोरी करून गेला आणि त्याच कुत्र्याचा जो खरा मालक होता तो मालक जेव्हा रात्री उशिरा आला त्या कुत्र्याने त्याला चावलं. ह्या प्रयोगावरनं काय निष्कर्ष काढता येईल की कुत्रा स्वामी भक्त वगैरे काही नाही, परंतु तो खाण्याचा भक्त. जो त्याला खायला देईल तो त्याचा भक्त, मग तो मालक असो किंवा चोर असो. मग चोराला असं वाटलं की नाही आपल्याला ह्या घरी चोरी टकरायची आहे आणि तो जर येऊन रोज कुत्र्याला एक बिस्किट खायला घातलं किंवा कोंब चिकन जर तगडी खायला घातली तो जर सहजपणे तो कुत्रा त्याला आपला मालक मानतो आणि तो त्याचा भक्त होऊन जातो. तो मालक आहे म्हणून नाही, तो त्याला खायला देतो म्हणून. काही लोक त्या कुत्र्याला घरामध्ये जिथं आपण राहतो तिथंच ठेवतात. तो तुमच्या बेडरूममध्ये, ड्रॉइंग रूममध्ये, किचनमध्ये, बाथरूममध्ये सगळीकडे तो फिरत असतो. कुत्र्याच्या अंगावरती केस असतात. ह्या केसामध्ये जे सूक्ष्मजंतू, बॅक्टेरिया, चिलटे किंवा इन्सेक्ट्स वाढतात ते इन्सेक्ट्स माणसाच्या शरीरामध्ये वाढू शकत नाही, कारण त्याला जो पाहिजे असलेला जो फ्लोरा पाहिजे, फाउंटन फ्लोरा अँड फ्लावरा फ्लोरा पाहिजे, कारण तो ज्याला होमोजेनियस म्हणजे त्याला वातावरण पाहिजे, तो मोठे केसवाले कुत्र्यासारख्या प्राण्यांमध्येच असतो. आणि म्हणून हे जे छोटे जे चिलटे किंवा किडे आहेत हे कुत्र्याला तर हार्मफुल असतातच, परंतु ते माणसाला पण हार्मफुल असतातच. त्यामुळे कुत्रा हा माणसाला अनेक प्रकारच्या रोगांना बळी पाडणारा प्राणी आहे. मग अजून एक गोष्ट बघितली, तो कुत्रा माणसाला चाटतो, त्याच्या हाताला चाटतो, नाकाला टच करून त्याला म्हणजे वास घेतो आणि ह्या सगळ्या गोष्टीतून कुत्र्याचा मालकाला तो खूप प्रेमळ असतो म्हणून तो त्याला काही मानत नाही, परंतु त्या गोष्टीने त्याला कुठल्या ना कुठल्या आजाराला तो निमंत्रण देतच असतो. हजारो वर्षापासून हिंदू धर्मामध्ये गाईचं शेण आणि गाईचं मूत्र हे घरी मातीची जमीन जिथं जिथं असते तिथं तिथं सारवण्यासाठी वापरला जातो. पण तुम्ही कधी असं ऐकलं का नाही कुठल्या तरी जातीमध्ये, कुठल्या तरी धर्मामध्ये कुत्र्याची संडासाने घर सारवलं जातं? अशक्य, कारण कुत्र्याचा जो संडास आहे ते हार्मफुल आहे, घाणेरडा वास येतो त्याला आणि त्याला अशुद्ध मानला जातो. कुणी त्याला हात लायला नाही, पाय बुटासहित पाय लागला तरीसुद्धा ते बूट टाकून देतील एखाद्या वेळेला किंवा बूट पुसूनच ते घरी जातील. पण घरामध्ये ते कुत्र्याचा संडास किंवा लघवी कुठलाही माणूस अलाव करणार नाही. तुम्हाला कुत्रा जर विकत घ्यायचं असेल
तर साधा कुत्रा तुम्हाला रस्त्याच्या पलीकडे बसलेला, पाळलेला, पडलेला मिळू शकतो. तुम्ही त्याला उचलून घरी घेऊन जाऊ शकतो, पाळू शकतो. त्याला काही तुमचा इनिशियल इन्व्हेस्टमेंट काही नाही. आणि तुम्हाला असं असेल की नाही आम्ही शिल्लक राहिलेला त्यांना त्याला खायला देऊ, तरी तुम्हाला काही त्याच्यामध्ये खर्च नाही. परंतु तुम्हाला जर चांगल्या जातीचा कुत्रा पाहिजे असेल आणि त्याला जे चांगलं खायला त्याला द्यायचं असेल, तर तुम्हाला कुत्रा विकत घेण्यासाठी काहीतरी पैसे द्यावे लागतातच. त्याच्यानंतर कुत्रा हा दर रोज त्याला जे काय तुम्ही खायला घालता, मटण म्हणा, चिकन म्हणा, दूध म्हणा, अंडी म्हणा, त्याला तुम्हाला ॲडिशनल खर्च लागतो. आणि ह्याच्या रिटर्नमध्ये कुठल्या कुत्र्याकडून तुम्हाला काहीही दिडकी पैसा मिळत नाही. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं, चोरापासून सावधगिरी असते वगैरे वगैरे. ज्या माणसाला तुमच्या घरात घुसून यायचं आहे चोरी करण्याच्या हेतूने, तो त्या कुत्र्याला माणसं लावू शकतो, आपला मित्र बनवू शकतो फक्त 4 बिस्किटं देऊन. त्यामुळे कुत्रा तुमचा स्वामी भक्त आहे आणि कुत्रा तुम्हाला चोरापासून रक्षण करतो, हे सगळे थोथांड आहे. या गोष्टीमध्ये काहीही तथ्य नाही. कुत्रा ना चोरापासून तुमच्या घराला किंवा तुम्हाला वाचू शकतो, कुत्रा स्वामी भक्तही नसतो, हे दोन्ही गोष्टी कन्फर्म झाले. आणि तुम्हाला कुत्रा जर पाळायचा असेल आणि त्याच्या रिकमेंडेड पद्धतीने त्याला खायला द्यायचं असेल, तर साधारण एका कुत्र्याला 2 ते 5 हजार रुपये दर महिन्याला खर्च असतो आणि त्याच्यामध्ये परतीचा तुम्हाला काहीही मिळत नाही. एक गाय तुम्हाला जर विकत घ्यायची असेल तर छोटा वासरू तुम्हाला 2-5 हजारापर्यंत गावरान गाय मिळून जाऊ शकते. तिला पाळल्यानंतर साधारण वर्षभरामध्ये 1.5 वर्षाभरे ती गाभण होते आणि पिल्लू देते, म्हणजे थोडासाफार इकडे तिकडे फरक पडू शकेल, समज 2 वर्ष 2.5 वर्ष वगैरे. त्याच्यानंतर ती बरेच दिवस शुद्ध गाईचा दूध, त्या दुधापासून तूप, तुलोणी, दही, हे सगळं एक कुटुंबाला पुरू शकेल इतकं ते तुम्हाला देत असते. त्याला तुम्हाला खायला देण्यासाठी फक्त गवत किंवा अशा प्रकारचे खाद्यपदार्थ लागतात जे तुम्हाला मार्केटमध्ये खूप स्वस्तात मिळू जातं आणि फार महाग नसतं, कारण ह्या व्हेजिटेरियबल टाईप असतो, त्यामुळे त्याचा इनिशियल इन्व्हेस्टमेंट पण काही फारसं नाही. आणि तुम्हाला ती अनेक वर्ष दूध, शुद्ध दूध ते तुम्हाला मिळू शकतं. आणि आपण कुत्रा पाळल्यानंतर आपल्याला रोज दुधाच्या डेअरीमध्ये जावा आणि ते 1/2 लिटर, 1/2 लिटर, 1 लिटर जे तुम्हाला जे दूध मिळतं ते आणा. त्या दुधाची शुद्धतेची काहीही गॅरंटी नाही. उलट मी हे म्हणेन की त्या दुधाच्या अशुद्धतेची गॅरंटी आहे. त्या दुधामध्ये काय काय मिक्स केलेलं असतात छोट्या कंपन्यांनी, मोठ्या कंपन्यांनी तर विचारूच नका ते काय काय केलेलं असतं. चांगले ब्रँडेड कंपनीसुद्धा दूध शुद्ध विकत नाही. पाळण्यासाठी तुम्ही प्राणी आणला, कुत्रा आणल्यानंतर तुम्हाला हे सगळे दूध तुम्हाला बाहेरूनच आणावं लागतं. परंतु जर तुमच्याकडे गाय पाळली तर त्यात गायीपासून तुम्हाला दूध, दही, तूप अनेक दिवस, वर्षातून अनेक दिवस ते तुम्हाला मिळू शकतं. मग कुत्र्यापासून तुम्हाला काहीही मिळत नाही, तरीसुद्धा कुत्रे माणसं पाळतात. कुत्रा पाळण्यामागे एक सर्वात मोठी गोष्ट कारण असं आहे की ज्या घरात पुरुषांचं कुणीही ऐकत नाही, बायकोही ऐकत नाही, मुलंही ऐकत नाही, त्यामुळे कुणीही तरी असं त्यांना पाहिजे असतो ज्याच्यावरती ते आपलं हुकूम चालवू शकतात. त्यामुळे कुत्र्याला एकदा तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्ही त्याला काही करा, खायला द्या, न द्या, मारा, खेचा, गळ्यात चेन बांधून ओरडून न्या, खेचून त्याला न्या, त्याच्यावरती ओरडा, त्याला फटके मारा, ही सगळी तुमची दादागिरी त्या प्राण्यावर चालू शकतं. कारण तुमची जी आतून असलेली जे एक अभिमान आहे तो तुम्ही जसा ॲक्सेप्ट करण्यासाठी घरची माणसं तयार नसतात, म्हणून त्या प्राण्यावरची तुमचा अत्याचार चालतो. आणि माणसाचं हा जो उद्रेक सहन करण्यासाठी त्यांचे वाई बायको किंवा पोरं तयार होत नसतात, म्हणून तो माणूस तिथं कुत्रा पाळतो. आणि चौथी गोष्ट बघा जरा किती विचित्र आहे. एका जिवंत प्राण्याला
आपण गळ्यामध्ये साखळी बांधून ठेवतो, त्याला बांधून ठेवतो, त्याला दिवसभर त्याला त्याच्या स्वातंत्र्यावरती किती आपण आघात करतो, त्याला हलता डुलता येत नाही बिचाऱ्याला. आम्ही बघितलं, कारण का ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये कुत्रे बांधून ठेवलेले आहेत तो भुकतो आणि तो पळतो, आणि पळत जाता जाता त्या गळ्यातली चेन त्याला अचानक झटका येत लागतो, चेनचा झटका लागतो, तो किती त्याचा. आणि एक दिवस तासभर नाही, तो मरेपर्यंत त्याच्या गळ्यामध्ये ती चेन आणि तो पट्टा असतो. त्या प्राण्याला किती त्रास होत असेल, आणि त्याला मेन म्हणजे त्याला सांगता येत नाही, बरं, भुंकतो तो, प्रेमानेसुद्धा भुंकतो, रागानेसुद्धा भुंकतो. त्याला फक्त भोकडं माहिती आहे, पण त्याला सांगता येत नाही की माहे साहेब मला तुम्ही खायला नका देऊ, प्यायला नका देऊ, पण मला गळ्यातला पट्टा सोडून द्या आणि मला जाऊ द्या जिथं मला पाहिजे तिथं, असं नाही सांगू शकत. माणसाला तुम्ही गळा बांधायला पट्टी बांधून ठेवा आणि मग बघा त्याची काय हालत होते, तो कसं तो संतापतो. कल्पना करा की आपल्याच गळ्यामध्ये असं कोणीतरी गळ्यामध्ये पट्टा आणि चेन बांधून बांधून ठेवला आहे कुठे खांब्याला किंवा दरवाजाला, आपलं काय हालत होईल. शेवटी प्राणी आहे तो, त्याला पण तेच होणार जे आपल्याला वाटतं तसंच होणार. हे विचार आपण कुत्रा पाळणाऱ्या माणसाने विचार करावा.